आरोग्य सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार प्रेक्षक हो, मी आकाश आरोग्य सह्याद्री मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जाणून घेऊयात बॉडी बिल्डिंग मध्ये प्रसरण म्हणजे फुलणे द पंप विषयी। प्रशिक्षणाच्या दरम्यान आपल्याला आपले स्नायू प्रसरण पावत आहेत, फुलत आहेत असा अनुभव येईल। आपले स्नायू सामान्य आकारापेक्षा अधिक वाढत आहेत, फुगत आहेत, रक्तवाहिन्या ताठर होत आहेत, नसा उठून दिसत आहेत, तसेच एक नवी ऊर्जा शरीरामध्ये जाणवू लागेल अशी स्थिती साधारणतः 4 ते 5 सेट नंतर येते। हा एक चांगला संकेत असतो। या स्थितीला पोहोचल्यानंतर अभ्यास करता अधिकाधिक कार्यकुशलता दाखवू लागतो, व्यायामाबद्दल त्याची एकाग्रता वाढीस लागते। काही वेळा असेही होते की 20 ते 30 सेट पूर्ण करूनही अशी वरील वर्णनाची स्थिती अनुभवास येत नाही। याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही व्यायामाशी एकाग्र होत नाही। शरीर व्यायामशाळेत जिममध्ये आहे पण मन मात्र इतरत्र भटकत आहे, अशी द्विधावस्था असता कामा नये। प्रेक्षको, आज आपण जाणून घेतलं की पंप म्हणजेच प्रसरण करणं। पुढील भागामध्ये आपण जाणून घेऊयात वेदनेविषयी, पेनविषयी, कारण बॉडी बिल्डिंगमध्ये पेन म्हणजेच वेदनेला फार महत्व आहे। नो पेन नो गेन। तोपर्यंत पाहत रहा आरोग्य सह्याद्री, घरी रहा, सुरक्षित रहा। आरोग्य सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन।